एक मोठी बातमी नाशिकमधून आपल्यापर्यंत येते. नाशिकमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न सध्या विचारला जातोय, कारण नाशिकच्या सिडको परिसरात गावगुंड्यांच्या टोळक्यानं धुडगूस घातलाय. या गावगुंडांनी शुभम पार्क परिसरात असलेल्या 8 ते 10 कारच्या काचा फोडल्या आहेत. हे गुंड धारधार शस्त्र घेऊन रस्त्यावर धावल्याचं समोर आलंय. या सर्व प्रकारामुळे परिसरात दहशत आहे. गावगुंडांच्या या त्रासामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. निवडणुकीच्या तोंडावर दहशत पसरवण्यासाठी हे हल्ले सुरू असल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलंय. नाशिकमध्ये गुंडांनी वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. शस्त्र घेऊन भर रस्त्यातनं हे गुंड धावत होते.